ढोबळी मिरची आणि कांदा वापरून मस्त चमचमीत अशी भाजी बनवला तर मुलं अगदी आवडीने डबा संपवतील नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर इथे भाजीसाठी मी तीन ढोबळी मिरची आणि तीन कांदे घेतलेले आहेत सर्वात आधी आपण इथे मसाला बनवायचा आहे यासाठी इथे मी स्टार फुलचा एक तुकडा एक दालचिनीचा तुकडा दोन तीन लवंगा तीन ते चार काळी मिरी अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत याच्यामध्येच आपल्याला दोन चमचे फुटाण्याची डाळ टाकायची आहे एक छोटा चमचा गरम मसाला घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच आलं तुकडे करून आणि त्याचबरोबर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत याचबरोबर दोन कांदे अशा पद्धतीने मोठे तुकडे करून घेतलेले आहेत आणि एक टोमॅटो घेतलेला आहे या पद्धतीने मोठे तुकडे करून आणि आता याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि बारीक असं याचं वाटण बनवून घ्यायचं आहे तर हे मी वाटण बनवून बाजूला ठेवून देते यानंतर मी जे भाजीसाठी तीन कांदे घेतले होते त्याचे अशा पद्धतीने तुकडे करून घेतलेले आहेत आणि या कांद्याच्या आता आपण पाकळ्या ज्या आहेत त्या बाजूला करून घ्यायच्या आहेत याच पद्धतीने संपूर्ण कांद्याच्या पाकळ्या मी काढून घेतलेल्या आहेत आणि ढोबळी मिरची जी होती ती स्वच्छ धुवून अशा पद्धतीने मी कट करून घेतलेली आहे चौकोन तुकड्यांमध्ये तर कांदा आणि ढोबळी मिरची आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे यासाठी मी इथे पॅन ठेवलेला आहे गॅसवरती एक चमचाभर तेल टाकलेलं आहे आणि एक चमचाभर तेलामध्ये ते आपल्याला हा कांदा आणि ढोबळी मिरची हलकीशी फ्राय करून घ्यायची आहे तर मध्यम गॅसवरती अगदी एक ते दोन मिनिटे आपल्याला हे परतून घ्यायचं आहे या ढोबळी मिरची किंवा कांद्यावरती हलकेसे काळे चट्टे पडायला लागले की आपल्याला हे काढून घ्यायचं आहे साधारण दोन मिनिट मी हे तेलावरती परतून घेतलेलं आहे आणि आता आपण हे काढून घेऊया आणि याच पॅनमध्ये साधारण दोन चमचे मी तेल टाकते आहे तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरे टाकायचे आहेत जिरे छान फुलले की त्याच्यानंतर आपण जो वाटून घेतलेला मसाला आहे तो संपूर्ण मसाला याच्यामध्ये टाकायचा आहे आणि हा मसाला आपल्याला आता छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे कारण याच्यामध्ये आपण कांदा टोमॅटो जे वापरलेलं आहे संपूर्ण कच्चं वापरलेलं आहे तर कांदा टोमॅटो व्यवस्थित परतला गेला पाहिजे यासाठी आपल्याला तेलावरती हा मसाला छान परतून घ्यायचा आहे साधारण एक दोन मिनिटे लागतील आणि हा मसाला परतत असताना आपण याच्यामध्ये इतर मसालेसुद्धा टाकून घेऊयात तर इथे बघा मसाल्याला छान तेल सुटायला सुरुवात झालेली आहे तर सगळ्यात आधी इथे मी घरचं लाल तिखट जे असतं ते टाकते तर साधारण एक दीड चमचा मी टाकलेला आहे तिखट तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता आहे एक छोटा चमचा हळद टाकलेली आहे हे सुद्धा छान मिक्स करून घेऊया तर हे व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर एक छोटा चमचा मी मीठ टाकलेला आहे तर इथे मी खडे मीठ वापरलेलं आहे तुम्ही हवं तर बारीक मीठ वापरला तरीही चालेल तर हे मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि याच्यामध्येच आता एक छोटा चमचा आपल्याला साखर टाकायची आहे आणि हे सुद्धा आपण छान मिक्स करून घेऊया आणि हा मसाला बघा छान असा मी परतून घेतलेला आहे व्यवस्थित याला तेलसुद्धा सुटलेलं आहे तर आता आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी हलकासा जो मसाला राहिला होता त्याच्यामध्ये मी पाणी टाकून ढवळून याच्यामध्ये ओतलेलं आहे आणि हे थोडंसं मिक्स करून घेते आणि हे मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ढोबळी मिरची आणि कांदा जो आपण परतून घेतला होता तो याच्यामध्ये टाकायचा आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर व्यवस्थित असं हे मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तर साधारण एक वाटीभर पाणी मी याच्यामध्ये टाकलेलं आहे पाणी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला कितपत पातळ किंवा दाटसर भाजी करायची आहे त्याच्यानुसार टाकू शकताय तर परत एकदा मी हे छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला याच्यावरती झाकण लावायचं आहे झाकण लावून गॅस आपल्याला बारीक करायचं आहे आणि बारीक गॅसवरती ही भाजी आपल्याला साधारण पाच ते सात मिनिटे छान अशी शिजवून घ्यायची आहे तर इथे मी साधारण सहा ते सात मिनिट ही भाजी शिजवून घेतलेली आहे आणि आता झाकण काढते तर बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे भाजीला आणि आता याच्यामध्ये आपल्याला कसुरी मेथी टाकायची आहे साधारण एक छोटा चमचा मी कसुरी मेथी हाताने चुरून या पद्धतीने या भाजीमध्ये टाकते जर तुमच्याकडे कसुरी मेथी नसेल तर बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा तुम्ही यामध्ये टाकू हो शकता है। तर आता आपल्याला ही भाजी छान अशी मिक्स करून घ्यायची आहे या भाजीला ग्रेवी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही दाटसर किंवा पातळ करू शकता है। तर व्यवस्थित असं हे मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि इथे बघा ढोबळी मिरची छान अशी शिजलेली आहे तर मस्त अशी भाजी तयार झालेली आहे आता गॅस बंद करून ही भाजी आपण काढून घ्यायची आहे तर ही भाजी तुम्ही चपाती भाकरी रोटी नान पुरी आणि भातासोबतही खाऊ शकताय खूप छान चविष्ट लागते मुलं अगदी आवडीने खातील ही भाजी तर ही भाजी जरूर एकदा ट्राय करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद